भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय श्री राम, जय जय श्री राम। मंचावर उपस्थित अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी, गुलाबराव पाटील जी, जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी जी, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार, गरीबाचा पोरगा, ऊसतोड कामगाराचा पोरगा, सामान्य माणसाचा पोरगा असलेले रामभाऊ सातपुते, आमदार सुभाष देशमुख जी, आमदार विजयराव देशमुख जी, सचिन कल्याण शेट्टी जी, समाधान अवताळे जी, यशवंत माने जी, प्रशांत परिचारक जी, या ठिकाणी उपस्थित राजाभाऊ सरवणे जी, शोभाताई बनशेट्टी, विक्रम देशमुख जी, राजन पाटील जी, शहाजी पवार जी, लक्ष्मणराव ढोबळे जी, नरेंद्र काळे जी, शिवानंद पाटील जी, नरसिंग मेंग जी, या ठिकाणी उपस्थित किशोर देशपांडे जी, शिवाजी सावंत जी, ज्योतिताई वाघमारे, रोहिणीताई तळसकर, अमोल शिंदे, दीपकराव साळुंके, दीपक भोसले, विनायक महिंद्रकर, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे या ठिकाणी संतांच्या स्पर्शाने पावन झालेल्या देवभूमी सोलापूरमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी माननीय मोदी साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो। ही देवभूमी आहे, कारण पूर्वेकडनं स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे, पश्चिमेकडनं पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, उत्तरेकडनं आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे, दक्षिणेकडनं दत्तप्रभूंचा आशीर्वाद आहे आणि मध्ये रेवण सिद्ध असलेले सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद या सोलापूरच्या नगरीला मिळालेला आहे। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये ही जी काही लढाई आहे ही राम सातपुते आणि प्रणिती शिंदेतली नाही आहे, ही लढाई माननीय नरेंद्र मोदी जी यांना प्रधानमंत्री बनवायचं आहे की 26 पक्षाची खिचडी, त्या खिचडीला जागा द्यायची आहे, याची खऱ्या अर्थानं ही लढाई आहे। तुम्ही मला सांगा, कोण देशामध्ये प्रधानमंत्री पाहिजे, कोण प्रधानमंत्री पाहिजे, कोण देश सांभाळू शकतं? बंधू भगिनींनो, देशामध्ये कोविडची महामारी आल्यानंतर तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवण्याकरता ज्या व्यक्तीने देशाला नेतृत्व दिलं ते मोदी जी आहेत। या देशामध्ये ज्या ज्या वेळी आतंकवादाने आपलं डोकं वर काढलं त्यावेळी घुसून सर्जिकल स्ट्राईक करणारे मोदी जी आहेत। माझा तुम्हाला सवाल आहे, ही जी खिचडी तयार झाली आहे, खिचडी राहुल गांधींची खिचडी, सांगा देशामध्ये कोविड सारखी स्थिती तयार झाली, देशामध्ये युद्धाची स्थिती तयार झाली, राहुल गांधी नेतृत्व करू शकतात का? शरद पवार करू शकतात का? उद्धव ठाकरे करू शकतात का? मुलायमसिंगांचा पोरगा करू शकतो का? लालू प्रसादचा पोरगा करू शकतो का? ममता बॅनर्जी करू शकते का? स्टॅलिन करू शकतो का? मग एकच व्यक्ती या देशामध्ये देशाचं नेतृत्व करू शकतो आणि त्या व्यक्तीचं नाव आहे तुमचे आमचे या देशाचे माननीय नरेंद्र मोदी जी। बंधू भगिनींनो, या सोलापूरवर मोदीजींचं प्रेम आहे, सोलापूरकरांचं मोदीजींवर प्रेम आहे, पण यावेळेस प्रेम व्यक्त करायचं असेल तर ते राम सातपुतेच्या माध्यमातून करावं लागेल। रामची बटन दाबली की थेट मोदीजीपर्यंत तुम्ही पोहोचणार आहात। आणि मी खऱ्या अर्थानं तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलो आहे, विकासाची कामं आपण पाहतोय, बदललेला जिल्हा आपण पाहतोय, रस्त्यांची कामं पाहतोय, पिण्याची पाईपलाईन या ठिकाणी येते आहे हे आपण सगळे बघतोय, आणि आता आयटीचा हब बनवायचं असल्यामुळे बिना एअरपोर्टचं आयटी हब बनत नाही, एअरपोर्टचं काम देखील या ठिकाणी चाललेलं आहे ते देखील आपण सगळे मिळून पाहतो आहे।
पण या ठिकाणी मला दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं की आपल्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांचे विचार बघा. वडील म्हणतात या देशामध्ये हिंदू आतंकवाद आहे, आणि मुलगी म्हणते पुलवामाचा हल्ला हा भाजपवाल्यांनी घडवलेलं षडयंत्र आहे. अरे लाज वाटली पाहिजे, अरे जाऊ द्या, निवडणुका येतील निवडणुका जातील, पण शहीदांचा अपमान जवानांचा अपमान सोलापूरकर सहन करणार आहेत का, हा माझा तुम्हाला सवाल आहे. जवानांचा अपमान आणि शहीदांचा अपमान सहन होणार नाही. यांना घरचा रस्ता दाखवा आणि येत्या 7 तारखेला गरिबाचं पोर असलेला तुमचा उमेदवार, खरं म्हणजे चहावाल्या प्रधानमंत्र्यांच्या सोबत गरिबाचा पोरगा शोभतो, सोन्याचा चमचा घेतलेले शोभत नाही. त्यामुळे रामभाऊ सातपुतेंना या ठिकाणी निवडून द्या, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.